धांदरली आहे पण मी धांदरली नाहीये. काही ही रस्ता चुकला नाही, काही चुकलो नाही, काय चुकलो नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडके चॅनलमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण निघालोय सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेल्या एका दुर्गावर जाण्यासाठी. आणि आपल्या डेस्टिनेशनवर जात असतानाचा हा सुंदर नजारा बघून आपण काही वेळासाठी इथे थांबलोय आणि फुटेजच घेत आहोत. गाडीची चाबी विसरलो. आज ट्रेकला जात असताना आपण एकटे नाही तर आपल्यासोबत आली आहे मुंबईची एक मुलगी जिचं नाव आहे सायली. चला इंट्रो करतो जवळून. चला धावत धावत जाऊ तिच्यापर्यंत. बहुत वेळापासून बिचारी एकटीच उभी आहे. ओके हा दोन दिसत आहेत. हा हा है ना, मला तरी तेच वाटतंय. हा मे बी आपला डेस्टिनेशन तोच असू शकते. ओके हा, तर मित्रांनो ही आहे आपल्या ट्रेकला लाभलेली आजची आपली पार्टनर सायली. हाय. बहुत दूरपर्यंत गेलो होतो मी, गाडी तिकडे ठेवली आहे, आम्ही पार्क केलेली आहे आणि गाडी इथून परत आणून आम्हाला रिटर्न जायचं होतं. चाबीस विसरला. महाराष्ट्रातील लोणावळा आणि खंडाळा या लोकप्रिय दुहेरी हिल स्टेशन वर वसलेला राजमाची किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेमधील सर्वात लोकप्रिय आणि सारखे भेट देता येईल असा किल्ला आहे. राजमाची हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक छोटेसे गाव आहे. लोणावळा आणि खंडाळा या दोन प्रसिद्ध टेकड्यांजवळ असलेल्या श्रीवर्धन आणि मनोरंजन किल्ले, दोन तटबंदी शिखरे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी राजमाची प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भरपूर टाइमपास झाला आपला इथे आणि इथे खूप सारे सुंदर निसर्गाचे दृश्य आपण कॅप्चर केले आहेत आणि निघालोय आपण आपल्या गाडीकडे. आणि जात असताना हा आमचा बोजा बिस्तरा तुम्हाला दिसूनच राहिला असेल. म्हणजे ही आपण करून राहिले जी. अबे जी नाही, बे म्हणा लागते. असा काउंट करून राहिला बे, असं काउंट करून राहिला बे. हा आज तर हिला पूर्ण आपण विदर्भाची लँग्वेज शिकवणार राहू मित्रांनो. अशा प्रकारे आपला प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती खडतर रस्ता आहे, पूर्णपणे आम्ही ऑफ रोडिंग करत आहोत. तुम्ही जर इथे येण्याचा प्रयत्न कराल तर खूप एक्सपर्ट ड्रायव्हरला घेऊन या. जसा मी सध्या आहो, बहुत जास्त गड्डे गुड्डे आहे मित्रांनो, दिसून राहिला असेल तुम्हाला. गाडीच्या चितडे उडणार आहे, चितडे. सो फायनली मित्रांनो, आपण एका अशा पॉईंटवर येऊन पोहोचलो आहोत जिथून संपूर्ण निसर्ग आपल्याला बघायला मिळेल. असं वाटतं की इथं ड्रोन उडवायला पाहिजे. बघू ते पोट्टी चालली पण तिकडे एकटीस. तर मित्रांनो, तुम्ही माझा मान्सून सीझनचा एक व्हिडिओ बघितला असेल की भरपूर लोकांना तो आवडलेला. तो दिसत आहे पाठीमागे तिथे, ते राहिला आहे कातरधरा धबधबा. आता सुकून बघा कसा झाला आहे, पण जेव्हा आपण केलो तो किती थरारक होता तो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे थांबलो होतो एवढ्या वेळापासून. खूप सुंदर निसर्ग कॅप्चर केलेला आहे आणि ही संपूर्ण जी व्हॅली आहे जिथे कातरधरा धबधबा आपल्याला समोर दिसून राहिला होता, ही संपूर्ण व्हॅली क्रॉस करून तुम्ही समोरच्या त्या एरियावरून जेव्हा याल तर सगळ्यात पहिले तुमच्या डोळ्याला जो दिसणारा आहे हा श्रीवर्धन गड आहे. राजमाचीवर दोन बालेकिल्ले आहेत आणि या दोन्ही बालेकिल्ल्याला आपण सेपरेट गड असं म्हणू शकतो. याच्या समोरून हा रस्ता सरळ सरळ जाईल. हा रस्ता सरळ गेल्यानंतर आपल्याला दुसरा गड तिकडे बघायला मिळेल, मनोरंजन. जो दुसऱ्या बाजूला आहे तो मनोरंजन आणि हा जो दिसत आहे हा श्रीवर्धन. सो जास्त वेळ न घेता निघूया समोर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजमाची उदेवाडी या गावामध्ये आलोय आणि इथं आपण करत आहोत नाश्ता. नाश्ता झाल्यानंतर आपण जाणार आहोत श्रीवर्धन या गडावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण त्या गावामध्ये नाश्ता केलेला आणि नाश्ता केल्यानंतर आपण चाललोय आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवर, म्हणजेच आपल्या श्रीवर्धन या गडावर. श्रीवर्धन या गडाकडे जात असताना आपल्याला ही जी पायवाट आहे ही चांगल्या आणि सुव्यवस्थित असलेल्या कंडिशनमध्ये दिसून राहिलेली आहे. राजमाची ज्याला उदेवाडी असेही म्हणतात ते सह्याद्री पर्वतात आढळणारे एक छोटेसे गाव आहे. राजमाचीमध्ये प्रामुख्याने दोन किल्ले आहेत, एक श्रीवर्धन किल्ला आणि दुसरा मनोरंजन किल्ला. राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अवघड मार्ग कोंडीवडी गावातून आहे जिथे तुम्हाला सुमारे 2000 फूट चढणे आवश्यक आहे आणि सोपा मार्ग लोणावल्यापासून जात आहे जो फक्त एक साधा पायवाट आहे.
राजमाचीचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसते, जेव्हा हे ठिकाण पूर्णपणे नवीन रूपात सजते. वाहणारे पाणी, मोत्यासारखे धबधबे आणि हिरवीगार राणी दिसतात, जे डोळ्यांना आनंद देणारे असतात. जसं आपण गावाकडून समोर आलो, पहिलेच आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळतो एक गुफा. जाऊन बघूया गुफेच्या आतमध्ये. भू कशी घाबरते ते पोट्टी. ओके, सो हा गुफा नसून पाण्याची टाकी आहे मित्रांनो. आतमध्ये तुम्ही बघू शकता की चेकर पाणी आहे का काय. नाही, पाणी एवढं स्वच्छ कसं काय आहे यार. इथं थांब, टॉर्च लावून बघू. तर मित्रांनो, आय होप टॉर्च मारलो मी, दिसत असणार थोडंफार. आणि त्या टाकीमध्ये एवढं स्वच्छ पाणी आहे, मस्त, एक नंबर. ओके, बाहेर निघू. पाणी स्वच्छ आहे, खूप स्वच्छ पाणी. पण तुला माहिती इथे ना एखादा बोर्ड लावायला हवा, कारण जसं तुला वाटलं ना ही गुफा असेल, तुझ्यासारखा सायकोप्रशील व्यक्ती असं जोरात धावत येईल आणि मस्त जंप करेल आणि डायरेक्ट डाईवच होईल. म्हणून असं कुठेतरी एक बोर्ड असायला हवा का ही पाण्याची टाकी आहे आणि रूम नाही, कारण एकंदरीत त्याला पाहिलं ना तर ते आपण ते धान्य भंडार नसतो का गड किल्ल्यांवरती, ते तसं दिसतंय. पण ते पाणी आहे किती स्वच्छ. आय थिंक इथूनच त्या बायका पाणी घेऊन जात होत्या. हा बरोबर, गावातले व्यक्ती लोक जे आहेत ते इथूनच पाणी भरून नेतात. सो आपला हा फर्स्ट पाण्याचा टाका होता. पाण्याच्या टाक्यानंतर आता निघतोय आपण समोर, बघूया आणखी काय गोष्टी बघायला मिळतात आपल्याला या रस्त्यावर. कोणता वाला व्हिडिओ बघितला तुम्ही तसा? अरे तो आपला बिबटे वाला. अच्छा, जीवधन वाला. मी आता ते बोललो, आई माझी खाली गेली, भेटली का नाही तुला? हा भेटली ना, मला म्हणत होते वर मुलगा आहे आणि ते पण म्हणतील का बघते म्हणून. अगं आमचा छोटू सबस्क्रायबर आतापासून गडकिल्ल्याची आवड लहान मुलांना मस्त. तर असं करता करता आपण येऊन पोहोचलो झाला सेलिब्रिटी. तर अशा प्रकारे आपण आता हा जो आहे पायवाट, 5 मिनिटाची पायवाट चालत आलो आणि चालत आल्यानंतर समोर आपल्याला बघायला मिळतात काही अवशेष. जवळून बघू. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची वेगळी वास्तुकला, जी विविध स्थापित्य शैल्यांचे मिश्रण आहे, ज्यांनी विविध कालखंडात त्यावर राज्य केले. या भव्य वास्तूंमध्ये गुप्त प्रवेशद्वार, भक्कम भिंती, पाण्याचे साठे, निवासी ठिकाणे, प्रशासकीय केंद्रे, मंदिरे आणि भारतीय शैलीतील बांधलेले 2 गड आहेत, जे म्हणजे मनोरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला. 2 किल्ल्यामधील एका घाटावर वसलेले हेमतपंती शैलीतील शिव मंदिर आणि कालभैरव मंदिर यांचा समावेश आपल्याला इथे बघायला मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही जशा प्रकारे आता बघितले जवळून, अशा काही ऐतिहासिक वास्तू ठेवण्यात. या वास्तूच्या जस्ट अपोजिट बाजूला आपल्याला बघायला मिळतो एक मंदिर. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. इथे तुम्हाला 2 तोफा ठेवून दिसून राहिलेल्या आहेत. या मंदिराजवळ जसं तुम्ही पोहोचता, इथे पोहोचल्यानंतर 2 रस्ते लागतात. एक डाव्या बाजूला इकडे वर जातो जो आपल्या पाठीमागे मनोरंजन गड म्हणून आहे, आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितले तर आपल्याला बघायला मिळतो श्रीवर्धन गड. तर सगळ्यात पहिले आपण तिथे जाऊ, कारण श्रीवर्धन गड हा आकाराने मोठा आहे, पहिले त्याला कॅप्चर करू. आणि मनोरंजन हा गड जो आहे तो आकाराने छोटा आहे, तर त्याला शेवटी कॅप्चर करू. मंदिराच्या जस्ट बाजूला आपल्याला एक दुकान बघायला मिळतं, म्हणजे निंबू पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल, तुम्ही पाणी कॅरी करण्यासाठी विसरले असेल, तर तुम्ही या जागेवरून त्या सगळ्या कमतरता पूर्ण करू शकता. आणि जस्ट लागेल पायऱ्या, थेट या पायऱ्या तुम्हाला डायरेक्ट गडावर घेऊन जाणार, श्रीवर्धन गडावर. निसर्ग जो इथला आहे ना, तो एकदम फ्रेश फील करून राहिला आपल्याला, आणि एकदम ऑक्सिजन पुरवठा जो आहे तो खूप जास्त छान पद्धतीने बघायला मिळून राहिलेला या जागेवर. एक वेगळाच अनुभव बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत, या जागेवर आपल्याला संपूर्ण जिकडे तिकडे पायऱ्या बघायला मिळतात, आणि पायऱ्यांकारणच आपल्याला वर जाताना खूप जास्त इझी होऊन राहिलेला आहे. सो का शूटिंग करताय? एक दुसरा कॅमेरा पण आहे तिकडे. तसा हा गड चढण्यासाठी इझी आहे,
पण एक दोन पॅचेस आहेत जिथं वाटत आहे की हा थोडासा चढावा आहे असं म्हणून. सायली दांद्रत दुंद्रत येऊन राहिली आहे, एवढं काही घाबरण्यासारखं नाही आहे. पण हा जो मार्ग आहे या मार्गावर छोटे छोटे दगड आहेत ज्याच्या कारण स्लिपरी झालाय. मला भीती आहे हाईट्सची, म्हणून मी ना शक्यतो इकडे पाहते किंवा खाली पाहते. नजर वर केल्यावर मला एवढी खोल दरी दिसते, म्हणून मी तुला वाटतं मी धांदरली आहे, पण मी धांदरली नाहीये. धांदरून नाही, अल्ट्रा प्रो मॅक्स धांदरली आहे ते. एवढी मोठी जागा राहिल्यावर ते कशी चिपकून येत आहे. कोणाला घेऊन आलो मी आज सोबत. ह्याला म्हणतात धांदरणं प्रशील, जे माझं आता होत आहे. धांदरली मी खाली जात नाहीये. घाबरू नको, तू शिवकन्या आहेस, तू हिरकन्या आहे, घाबरू नकोस. चलत रा, बोल छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. बघितलं मित्रांनो, महाराजांचं नाव घेतास कशी एनर्जी येऊन जाते आपल्या अंगामध्ये. तर मित्रांनो, चालता चालता फिरता फिरता आपण या टोकावर येऊन पोहोचलो की सगळ्यात अगोदर आपल्याला जो आहे तो गोमुखी आकाराचा दरवाजा बघायला मिळत आहे. जर असा जवळून दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता की ही बुरुज आहे. या बुरुजाची तटबंदी जी आहे ती तुटलेल्या पद्धतीत आहे, पण सध्या सुद्धा हा खूप छान कंडिशन मध्ये आता आपल्याला बघायला मिळून राहिलेला हा बुरुज. पावसाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही इथे याल ना मित्रांनो, तर हेच ती जागा आहे जे पाण्याने पूर्ण भरून असते. छातीभर पाण्यातून आपल्याला पार करून समोर जावं लागते. आणि खूप छान पद्धतीचं हे कातळ कडे आणि भिंतींचा हा कन्स्ट्रक्शन तुम्हाला या जागेवर बघायला मिळून राहिलेला आहे. मस्त. काकू इथं मंदिर होतं का अगोदर? सैनिकांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे देवळे आहे एका प्रकारच्या. दरवाजातून आतमध्ये प्रवेश करता आपल्याला पिल्लर टाइप काही बघायला मिळतं सध्या कन्स्ट्रक्शन. तर हे अगोदरच्या काळामधला सैनिकांचं राहण्यासाठी असलेल्या देवड्या होत्या. लेफ्ट राईट अशा दोनही बाजूला म्हणजे या जागी सैनिक राहायचे प्रवेशद्वाराचं रक्षण करण्यासाठी. थोडंसं आपण समोर बघू शकतो कन्स्ट्रक्शन, तिकडे पायऱ्या आणि वर बाले किल्ला. जाऊया तिथे. जसं आपण पायऱ्यांवरून थोडासा वर येतो, वर आल्यानंतर आपल्याला दोन पाण्याचे टाके बघायला मिळत आहेत इथे. तसं पाणी स्वच्छ दिसून राहिलं आहे म्हणजे आपण हे पाणी पिऊ सुद्धा शकतो. या पाण्याच्या टाक्यांजवळून आपण जाऊ शकतो कोपऱ्या कोपऱ्याने. बघा जरा सांभाळून जा, असे आपल्याला अशा ठिकाण. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत या सुंदर निसर्गरम्य देखाव्याजवळ, पाण्याच्या टाक्याजवळ. वा मस्त, पाण्याचा टाका चांगलाच लंबा आहे. पण इथे पोहोचले तिथे एक गुफा किंवा पाण्याची टाकी, दोघांपैकी काहीतरी एक असू शकतं. ते बघितलं लगेच मला समजून राहिलं की ते आहे गुफा. आता या गुफेच्या आतमध्ये बघू शकता. बोलू नको, तिकडे आपल्याला गुफा वाटलेली आणि ती पाण्याची टाकी होती. आणि ते पण कधी कळालं? जेव्हा तू खाली उतरून असं टच केलं पाण्याला, नाही तर किती स्वच्छ पाणी होतं. तर मित्रांनो, पाण्याच्या टाक्या पार केल्यानंतर आपण थोडंसं वर चालत आलो. चालत आल्यानंतर तुम्हाला बघू शकता की हा संपूर्ण रॉक आहे, दगड, डोंगर म्हणजे कातळगडा, त्याला एकदम खोदून त्याच्या आतमध्ये बनवलेला हा केव्ज आहे. आणि केव्जचं कन्स्ट्रक्शन सुद्धा किती छान पद्धतीने आहे. आता हा नक्की केव्ज आहे की धान्य कोठार आहे त्या काळाचं हे नाही माहिती. जसं आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर खूप मोठी अशी खोली आहे मित्रांनो. अशा लागोपाठ पाठ तीन खोल्या आहेत, एक त्या बाजूला, एक इथे आणि एक बाजूला. ओके ओके ओके, पोहोचलो रे बाबा. तर अशा प्रकारे तीनही बाजूला, आणि हा संपूर्ण जो आहे हा कातळकडा आहे,
म्हणजे हातोडी आणि छन्ने तोडलेला असावा अगोदरच्या काळामध्ये. हे तुम्हाला ते आरे बघायला मिळतात यावरचे असे खूपसले असणार. आणि हा संपूर्ण रॉक जो आहे तो तोडून इथे असा खूप छान असा कन्स्ट्रक्शन बनवलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन बघायला मिळत आहे भिंतीवर, इथे दिवे ठेवायचे. मला असं वाटतं, मी चुकीची असू शकते, पण त्या दिव्यांचा प्रकाश ह्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये कसा व्हायचा, कारण रात्रीचं तर इथे आता तर उजेड आहे दिवस आहे म्हणून, पण रात्री तर अंधार होईल, तर इथे दिवा लागल्यावर त्याची जी लाईट असते ती इथे टच होऊन परत ती रिफ्लेक्ट होते आणि इथे उजेड होतो असं मला वाटतं. मी चुकीची असू शकते, बरोबरही असू शकते, तर तुम्ही मला सांगा. का सांगायचं आहे, पूर्णपणे चुकीचे आहे, काही सांगते, लक्ष नको द्या हिच्याकडे. चला काही खरं नाही, सगळं खोटं आहे मित्रांनो. आता आपल्याला समोर जायचं आहे बाले किल्ल्याकडे. चला मित्रांनो, जाणून घेऊया राजमाचे किल्ल्याचा इतिहास. सातवाहनांनी बांधलेल्या ऐतिहासिक अशा राजमाचे किल्ल्याला एक मनोरंजन असा इतिहास आहे. हा किल्ला सातवाहनांनी बांधला होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा किल्ला आणि आजूबाजूचे किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासकाकडून ताब्यात घेतले. 1704 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने पुन्हा मराठ्यांकडून किल्ले ताब्यात घेतले. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी पुन्हा ताबा मिळवला आणि नंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी राजमाचे किल्ला कान्होजी अंग्रे यांच्या ताब्यात दिला. 1818 मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यावर इंग्रजांनी मराठा प्रदेश आणि राजमाचे किल्लाही ताब्यात घेतला. 18व्या शतकात हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता जो सध्याच्या मुंबई आणि पुण्याला जोडणारा होता. 19व्या शतकात इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. तर अशा प्रकारे मित्रांनो, बाले किल्ल्याच्या टोकापर्यंत आपण पोहोचणार आहोत. पण हे जे झाड झुडप आहे, ग्रीनरी, या ग्रीनरी मधून आपल्याला पार होत वर जावं लागते. सो रस्त्याकडे, खाली जमिनीकडे आणि सोबत सापांकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. काय माहिती, आणि माझ्याकडे पण काय माहिती, मी अशी घडंगडत जाईल खाली. हिच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आज बहुत साऱ्या जिम्मेदाऱ्या आल्या रे बाबा आपल्याकडे. काजला बोट चपकला, काजळ रुतला, आतमध्ये जाऊन आहे. हा पण काढू त्याला नंतर, दाबू नको त्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे झालेली आहे आपली पहिला टप्पा पार. आपण येऊन पोहोचलो आहोत श्रीवर्धन या गडाच्या सगळ्यात वरच्या टोकावर, म्हणजे बाले किल्ल्याच्याही बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलो आहोत. आणि पाठीमागे आपल्याला संपूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग बघायला मिळून राहिलेली आहे. ते तिथं जेव्हा जेव्हा बघत आहो ना, मला एवढा जास्त हसा येत आहे आता. गौर से देखिए, यही है वो धरा कातल धरा धबधबा जहाँ पे प्रशील 6 घंटे के लिए खो गया था, यही है वो. मला असं हसा येत आहे आता बघताना, खूप मजा येऊन राहिली आहे. पण तो जो माझा एक्सपिरियन्स होता मान्सून सीझनचा, सगळ्यात थरारक जोही कोणता मी धबधबा एक्सप्लोअर केला असेल, मृत्यूला स्पर्श केला असेल, तर तो राहिला. आता काहीच नाही दिसत आहे, पाणी नाही ना, पाण्याचा थेंब पण नाही. तुम्ही जर तो व्हिडिओ नाही बघितला असेल ना, तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. तुम्हाला समजेल किती माझी माझा किती एफर्ट होता त्यामध्ये आणि मी कसा कसा घरापर्यंत पोहोचलो सुखरूप. एकदा तुम्ही तो कातळदरा धबधबा सुद्धा बघा. नक्कीच, कारण इथून बघताना ते इतकं डेंजरस वाटतंय ना, कारण आय थिंक ते 2 आंब्यांच्या झाडामधून तू खाली उतरला होता. आणि तुम्ही जर इथे व्लॉग मध्ये बघाल तर तुम्हाला आता घनदाट जंगल दिसेल आणि डायरेक्ट 90 डिग्री आहे, म्हणजे जिथेही कुठे पाय घसरला असता तर प्रशिलाच, दिवंगत प्रशील असता, आपल्याला एवढे छान सह्याद्री माउंटेन रेंजेसचे व्लॉग्स बघायलाच मिळाले नसते. तर मित्रांनो, बाले किल्ल्यावर येताच तुम्हाला इथे पडक्या वाड्यांचे अवशेष सुद्धा बघायला मिळत आहेत. एका काळामध्ये हे खूप छान तंदुरुस्त असे वाडे असावेत, पण सध्या ते पडक्या अवस्थेत आहे आणि आपल्याला फक्त जोता बघायला मिळतो. जोता म्हणजे काय, बेसमेंट या पद्धतीचं छान असं कन्स्ट्रक्शन आहे. आणि बाजूलाच तुम्ही इथे बघू शकता शिवलिंग सुद्धा आहे एक. तर मित्रांनो, बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला सगळ्यात वरच्या टोकावर एक काका मिळालेला आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या गडाबद्दलची माहिती. दादा, काही माहिती सांगू शकाल का गडाबद्दल? गडाबद्दल, या किल्ल्यावर न तुम्हाला कोरेगड दिसतो, तुंगे दिसतो, विसापूर दिसतो, तिकोना दिसतो, कर्नाळा दिसतो. आणि कुठं लढाई केल्या जायच्या त्या शक्यतो इथं ठरवल्या जायच्या. ओके, म्हणजे माचीवर इथं आपण पहिले डिसाईड केलं जायचं की कुठे लढाई व्हायचं. हां,
ह्या किल्ल्यावर मी सांगितल्याप्रमाणे ह्या किल्ल्याची टेळणी व्हायची, टेळणी करता यायची पूर्वी. ओके. आणि येण्याला दोन मार्ग होते. आता तुम्ही आले तो लोणावळा मार्ग एक, आणि इकडे खाली कोकण दरवाजा म्हणून, तर तिकडनं पूर्वी घोडे वगैरे सर्व वर चढवायचे येण्याचा मार्ग. कोकण दरवाजा. सो कोकण दरवाजातून अगोदरच्या काळामध्ये घोडे वगैरे सगळे वर चढवायचे, गडापर्यंत यायचे ते, आणि जेही काही लढाया व्हायच्या त्या लढायांची काही युक्ती करायची असेल ते या गडावर केले जायची, आणि हा गड टिहाळण्यासाठी म्हणून सुद्धा उपयोगात यायचा. खूप छान अशी माहिती दिली दादाने. आणि आपण थोडासा समोर आल्यानंतर आपल्याला काय तर बाले किल्ल्यावर असलेला भगवा झेंडा बघायला मिळतोय आपल्याला. ती बघा कशी आनंदात धावत पडत सुटली आहे. आरामशीर आरामशीर पोरी पडसीन. तिचा आनंद बघत आहे का? पोहोचली मी, शेवटी पोहोचली. पोहोचली रे बाबा. तर मित्रांनो, आपण बघू शकता की बालेकिल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावर आल्यानंतर आपल्याला भौगोलिक रचना बघायला मिळते. समोर जो डॅम आहे तो आहे शिरवता. त्याच्या बाजूलाच तिकडे बघा तो राहिला धाकबैरी. धाकबैरीचा व्हिडिओ आपण बनवलेला. धाकबैरीनंतर आपण थोडासा इकडे अँगल घुमवला, या बाजूला आपल्याला कर्नाळा बघायला मिळतो. म्हणजे आता सध्या धुकं धुकं आहे, पण तिकडे सगळ्यात शेवटी जे आहे तिथे कर्नाळा आहे. कर्नाळ्याच्या बाजूला जर आपण इकडे आलो तर ड्यूक नोज आहे तिथे, नागफणी. त्याच्या बाजूला तिकडे जर गेला हा लोणावळा एरिया. त्याच्यानंतर थोडासा बाजूला जर तुम्ही बघितले तर तो समोर तिथं आहे, थोडासा टोक बाहेर निघत आहे, तो आहे तुंगी. तुंगीच्या बाजूला इथं या डोंगराच्या मागच्या बाजूला तिथे आहे लोहगड आणि विसापूर किल्ला. तिकडे कोरीगड सुद्धा आहे. तर अशा प्रकारे या गडाच्या चारही बाजूला आपण नजर ठेवण्यासाठी या गडाचा अगोदरच्या काळामध्ये उपयोग केला जायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे बाले किल्ल्यावर आपण भरपूर धमाल केली, भरपूर ड्रोन शॉट घेतले आणि छान माहिती सुद्धा दिली कोणत्या बाजूला कोणता गड आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपण चाललो आता चोरवाटेकडे, आणि चिकलती बुरुज म्हणून आहे चिलखती बुरुज. तर चिलखती बुरुजकडे जाण्यासाठी आपल्याला पहिले चोर मार्ग लागेल. त्या चोर मार्गावरून आपण चिलखती बुरुजावर जाऊ. त्या बुरुजानंतर आपल्याला तटबंदी बघायला मिळेल, आणि तटबंदीवरून आपण मग जाऊ शकतो समोर सरळ सरळ. समोर सरळ 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 सरळ. ओके. अड आपला अडचा प्रॉब्लेम आहे, कठीण आहे, अड ड होते. बाले किल्ल्यावरून थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं एक पाण्याचा टाका. सध्या ते सुकलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे तिथे पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे. त्या सुकलेल्या टाकेनंतर आपण चाललोय आता चिलखती बुरुजाकडे, आणि तिथेच आहे चोर मार्ग. नाही मित्र, नाही आमच्याकडे काहीच खाण्यासाठी नाही आहे. बे आवाज कायले करताय मित्रांनो? इथं एक बंदर आहे आणि तो कंटिन्युअस आपल्याकडे घुर घुर करून राहिला आहे. लक्ष नको देऊ त्याच्याकडे, पाहू नको, पाऊस नको, चल चल चलत राहा, पाहू नको त्याच्याकडे. मित्रांनो, आम्ही त्यांच्याकडे नाही पाहतो, पण तो आमच्याकडे कंटिन्युअस बघून राहिला आहे. ओके ठीक आहे, अशा प्रकारे आपण पोहोचणार आहोत चिलखती बुरुजावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत चिलखती बुरुजावर, आणि आपल्याला समोरच बघायला मिळत आहे कातड धरा धबधबा, जो आता पूर्णपणे सुकून आहे. मित्रांनो, पुन्हा आमच्या पाठीमागे बंदर आलेला आहे. मला पण भीती वाटत आहे, माहित नाही तो अटॅक करते का काय. तर काय खाण्यासाठी तर काय आहे नाही, का देऊ त्याला. तर मित्रांनो, आता आपण चिलखती बुरुजाच्या टोकावर आहोत, आणि टोकावरून आपल्याला बघायला मिळतो तो खालचा पॉइंट जिथे आपण मगाशी थांबलो होतो, आणि ते दगडावर दगड ठेवलो होतो आणि काही शॉट्स घेतले होते. आणि समोरच तो रावराव सांगत आहो कातड धरा धबधबा. बघा एकदा व्हिडिओ जा आणि बघा तो कसा थरारक अनुभव होता. मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही बुरुजावर याल, तर बुरुजावर आल्यानंतर तुम्हाला इकडे खालच्या बाजूला एक दरवाजा बघायला मिळतो. या दरवाजाच्या आतमध्ये आपण जर जाऊन बघितलो तर नेमकं काय बघायला मिळतं, अरे बापरे हे मस्त आहे. अशा प्रकारे आपण चाललो आहो या चोर मार्गे. मित्रांनो, हा चोर मार्ग समोर जाताना छोटा छोटा होत आहे. तो जब हम इस बुरुज से नीचे उतर रहे तो इसको इसको तो मराठी में कहते हैं चोर दरवाजा, और ये बहुत ही नैरो है. जैसे अटैक होता है या कुछ भी ऐसा होता है तो हम लोग जल्दी से यहाँ से नीचे उतर सके. और ये हे गुप्त असतं ना रे, जास्त लोकांना माहिती नसतं ना. हाँ बिल्कुल, हे गुप्त असतं. तो ये सीक्रेट डोर है जो सिर्फ इस फोर्ट पे रहने वाले लोगों को पता होता है, ताकि अगर कुछ घटना घटे और अगर वो उसको सॉर्ट आउट नहीं कर पाए तो वो जल्दी से यहाँ से निकल कर बाहर निकल जाए. पूरी ने चांगली माहिती दिली आहे हिंदी मध्ये.
आणि आपल्याला इथून जात असताना लागत आहे हा छोटासा दरवाजा, इथं आला आहे बंदर. इथे सुद्धा आपल्याला बंदर बघायला मिळून राहिलेला आहे. इथं म्हणजे तोच बंदर आहे जो उडी मारून इकडे आला का? आपला पिक्चर नाही सोडत येतो बंदर. बापरे, तू बघूनच राहिला आपल्याकडे. तू त्याच्याकडनं नको बघू फक्त. मी नाही बघत, तुम्ही बघितलं. हा मस्त मस्त. तर या बुरुजाच्या सभोवताली एक छोटीशी तटबंदी सुद्धा आहे. तर या तटबंदीद्वारे आपण निघलोय परत बुरुजाच्या वरच्या मार्गाकडे. बुरुजाच्या जस्ट बाजूला तुम्ही ही तटबंदी बघू शकता. अजूनही चांगल्या अवस्थेत असलेली ही तटबंदी आहे. हा संपूर्ण सपाट भाग आणि जिथे आपण उभे आहोत हे आहे राजमाची. पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण रस्ता चुकत नाही. आणि आम्ही पुन्हा एकदा रस्ता चुकलेलो आहोत. आम्हाला जायचं होतं या मार्गाने खाली आणि आम्ही असं आलोय वरती. आणि काही रस्ता चुकलेला नाही, काही चुकलो नाही, काही चुकलो नाही. इथून चुपचाप उतराचा आहे ना, तिथं येत आहे आपला तो चोर दरवाजा. चल उतर इथून. हा हात पकडून पकडून. हा आरामशीर. छोट्याशा पायऱ्या आहेत मित्रांनो, म्हणजे एक एक पाय ठेवू शकाल एवढ्या पायऱ्या. आणि या पायऱ्यांवरून जसं आपण खाली उतरतो, खाली उतरल्या लगेच आपण जाऊन पोहोचतो इथे चोर दरवाजामध्ये. तर रस्ता चुकला. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आहे छोटीशी वाट जिथे एकच पाय ठेवू शकाल तुम्ही. आणि ही वाट जशी तुम्ही पार कराल, पार केल्या लगेच तुम्हाला बघा हा एक छोटासा कमांड लागत आहे चोर दरवाजा टाईप. इथून डायरेक्ट आपण खाली जाऊन पोहोचू त्या गुफ्याजवळ. पण तिथे जात असताना हा संपूर्ण एरिया जो आहे तुम्ही बघू शकता दरवाजापर्यंत पूर्ण जो आहे मातीने बुजल्या गेलाय. म्हणजे एका जमान्यामध्ये हा चांगला चोर दरवाजा असावा. कालांतराने इथं पावसाळ्या कारण पाणी जमा झालं, पाण्या कारण माती वाहली आणि माती वाहल्या कारण हा संपूर्ण दरवाजा बुजला. सध्या पुरुषात निघत आला या आणि आपल्याला काही या पद्धतीचा व्ह्यू मिळालेला आहे. चांगला वरून नेतो तो मी. ते हिनं मला खालून आणला म्हणे चोर वाटाय, चोर वाटाय. आणि बहुत शिवा दिल्या का म्हणे रस्ता चुकते. पण इथे तू येऊन बघ वरती एक गुफा आहे. गुफा आहे पण तो खाली जाणेवाला गुफा नव्हता मित्रांनो, तर आपण रस्ता भटकणेवाला गुफा होता. ओके चला जाऊन बघूया कुठपर्यंत आहे गुफा. चांगला आहे, टेंबरा लागलाय मित्रांनो इथे. म्हणजे हे खाण्याचा पदार्थच असावा. ते तिथे एक छोटासा फळ लागलेला आहे आणि इथे गुफा सुद्धा आहे. तर या पद्धतीचं आहे काही कन्स्ट्रक्शन. या पद्धतीने आपण खूप छान रीत्या रस्ता चुकलेलो आहोत. असं मनासाठी इले थोडीशी लाज बी नाही वाटून राहिली आहे मला एवढ्या दूर घेऊन आली. आणि मला शिवा देत आणली का म्हणे प्रशील हर ब्लॉग मध्ये रस्ता भटकते भटकते. फायनली पण तिने का केला, इथं आणून आपल्याला शेन चारला मित्रांनो. बहुत बेकार. वरूनच जिथून आलो तिथूनच. तर अशा प्रकारे आलेल्या मार्गा लगेच आपण चाललो या ठिकाणून, या कमानीवरून. आपल्याला वाटलं की घरी जाण्याचा मार्ग आहे पण मार्ग काही होता नाही. तिथे होता एक टाका. इथून नाही जाता येणार ना. काय तिथून नाही, इथून चुपचाप चल ना तिकडे वर चल. जिथून आपण आलो तिथूनच आपल्याला वर असं तटबंदी चढत वर जायचं आहे. तटबंदीवरून समोर जात असताना आपल्याला एक खूप मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळतं. चालत असताना हे बघू शकता हे रुतनेवाले काचड कोचाडी. तर तटबंदी पार करून आपण येऊन पोहोचलो मित्रांनो या गुफ्याजवळ. फायनली तो गुफा सापडलेला आहे. माझ्यामुळे मगाशी आम्ही भटकलो होतो
पण बघ फायनली सापडलाय. जे लोक माझ्यासारखे नवीन आहात आणि असे डिरेक्टली डिफिकल्ट ट्रेक्सला जायला घाबरता तर त्यांनी या किल्ल्यावर नक्की या. हे खूप सिम्पल ट्रॅक होतं. थोडासा हाईटचा फोबिया असेल तरी हा ट्रॅक करा. मी केला म्हणजे तुम्हीही करू शकता नक्कीच. अरे बापरे बहुत चांगली बोलते रे पोट्टी. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. राजमाचीवर असलेला श्रीवर्धन किल्ला आज आपण खूप छान पद्धतीने सर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल.